3 किलो लोकवान आणि 1 किलो सिहोर असं बारीक दळून आणलं आहे. त्यातली तशी कणिक घेतली आहे 1 कप, त्याच्यामध्ये 1 टीस्पून तेल आणि 1/2 टीस्पून मीठ घातलं आहे. आणि मग अर्धा साधारण कणकेच्या निम्मा म्हणजे 1/2 कप पाणी घेऊन ठेवलं आहे. हवं असेल तर आधी थोडं चमच्याने हलवून घ्यायचं आणि मग नंतर त्यात अर्धं जे आपण पाणी घेतलं आहे कणकेच्या ते थोडं घालून भिजवून घ्यायचं. या व्हिडिओत तर मी स्वतः हातानेच भिजवली कणिक. मला एकदा तुम्हाला तशी दाखवायचीच होती की हाताने कणिक कशी भिजवायची. सिहोरमुळे पोळ्या पांढऱ्याशुभ्र होतात पण पोळीला कत्री येते, वेरॅज लोकवान घेतल्यामुळे पोळ्या मऊसर होतात असं आपला माझा समज आहे. म्हणून मी हे 2 गव्हांचं कॉम्बिनेशन वापरते, कधी कधी 3-2 असं पण वापरते, पण आत्ता 4 लोकवान आणि 1 सिहोर असं घेतलं आहे. आता मी ते कणिक मळून घेते छान. पोळीला लागणारं तेल आणि कणिक ठेवण्यासाठी 2 छोटे छोटे वेगळे डबे केले पाहिजेत किंवा केलेले असतात. त्यातलं 1 हलकेच बोट लावून जी हाताला चिकटलेली कणिक होती ती अशी व्यवस्थित काढून त्याला लावून घेतली आणि तेल लावलेलं असताना पण थोडंसं कणिक मळून घेतली. अशी कणिक वेगळं ताटली ठेवायची काही गरज नाही. पोलपाट जे आपण वापरणार असतो पोळ्या किंवा फुलके करायला तेच घ्यायचं आणि झाकण म्हणून त्याच्यावरती उलट ठेवायचं. पोळ्या करायला घेताना नेहमी एक सेटअप असतो की जसं पोळी ज्याच्यात काढायची तो स्टीलचा डब्बा म्हणजे तो डब्बा, नंतर पिठी लावायची म्हणजे कणिक तरी घेऊ शकता किंवा निम्मी कणिक आणि निम्मं तांदूळाची पिठी किंवा पूर्ण तांदूळाची पिठी असं घेऊ शकता. तर तो पिठी लावायचा डब्बा, 1 छोटा तेलाचा डब्बा आणि ज्याच्यात आपण कणिक मळतो ते पातेलं किंवा परात. मी काय करते, फार वेळ लागतो मला पोळ्या करायला म्हणून मी अशा पुरीच्या आकाराचं लाटूनच ठेवते, तोपर्यंत मी गॅस लावत नाही. साधारण असं लाटून घेते सगळं आणि मग गॅस लावून भाजते. तवा चांगला तापू द्यायचा, चांगल्या तापलेल्या तव्यावरती लाटलेली फुलकं टाकायचा. फुलक्यामध्ये तुम्ही नुसतं लाटत राहता तर एका बाजूला किंचित भाजून झालं की दुसरी बाजू मात्र छान भाजून द्यायची आणि मग जी हलकेच भाजलेली बाजू आहे ती गॅसवर टाकून फुलका टम्म फुगवून घ्यायचा. एक बाजू हलकीशी भाजलेली आणि दुसरी बाजू जर निव्यवस्थित भाजलेली असेल तर विदाऊट फेल फुलका टम्म फुगतो. पुढच्या व्हिडिओत बघूया पोळ्या कशा करायच्या.